आपल्यापैकी सगळ्यांचेच आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा इथली कोणतीच गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही. मग जीवनात खूप काटकसर कशासाठी करायची? आवश्यक आहे तो खर्च केलाच पाहिजे. ज्या गोष्टीतून आपल्यास आनंद मिळतो त्या गोष्टी केल्याच पाहिजेत. आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची चिंता मुळीच करू नका, कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय. जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेण्याची वेळ निघून गेलेली असेल. तुमच्या मुलांची खूप काळजी करू नका, त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या, स्वतःचे भविष्य घडू द्या. त्यांच्या इच्छा आकांक्षाचे आणि स्वप्नाचे तुम्ही गुलाम होऊ नका. मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या, त्यांना भेटवस्तूही द्या, मात्र काही खर्च स्वतःवर स्वतःच्या आवडीनिवडीवर करा. जन्मापासून मृत्यूपर्यंत नुसते राब राब राबणे म्हणजे आयुष्य नाही, हे देखील लक्षात ठेवा. तुम्ही कदाचित 40, 50 किंवा 60 असाल, आरोग्याची हेळसांड करून पैसे कमावण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढील काळात पैसे मोजूनसुद्धा चांगले आरोग्य मिळणार नाही. या वयात प्रत्येकापुढे 2 महत्त्वाचे प्रश्न असतात. पैसा कमावणे कधी थांबवायचे आणि किती पैसा आपल्याला पुरेल. तुमच्याकडे शेकडो हजारो एकर सुपीक शेतजमीन असली तरीही तुम्हाला दररोज किती अन्नधान्य लागते. तुमच्याकडे अनेक घरे असली तरी रात्री झोपण्यासाठी एक खोली पुरेशी असते. एक दिवस आनंदाशिवाय गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही गमावला आहात. एक दिवस आनंदात गेला तर आयुष्यातला एक दिवस तुम्ही कमावला आहात, हे लक्षात असू द्या. आणखी एक गोष्ट, तुमचा स्वभाव खेळकर उमदा असेल तर तुम्ही आजारातून बरे व्हाल आणि तुम्ही कायम प्रफुल्लित असाल तर तुम्ही आजारीच पडणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला जे जे उत्तम आणि उदांत आहे त्याकडे पहा, त्याची जपणूक करा. आणि हो, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना कधीही विसरू नका, त्यांना जपा. हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही मनाने कायम तरुण राहाल आणि इतरांनाही हवेहवेसे वाटाल. मित्रमैत्रिणी नसतील तर तुम्ही नक्कीच एकटे आणि एकाकी पडाल. म्हणूनच म्हणतो आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटेही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. डोंगराआड गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माथ्याआड गेलेले जीवडक परत कधीच दिसत नाहीत. मित्रांनो, व्हॉट्सअपवर आलेला हा एक छानसा संदेश होता, मला खूप आवडला म्हणून आपल्यासोबत ही शेअर केला. आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. धन्यवाद.